रेडी। नमस्कार मंडळी, वस्तू गुलमल आहीमध्ये आपले स्वागत आहे। मी सध्या आहे वाशिम रिसोड महामार्गावर या वणुजा गावाच्या शिवारामध्ये, आणि वाशिम जिल्ह्यातील जे काही गोष्टी आहेत चांगल्या गोष्टी प्रेक्षकापर्यंत पोहोचवण्याची आमची जबाबदारी आहे। आणि पाहू शकता आपण या वाशिम रिसोड महामार्गावरील हे हा एक महाकाय वृक्ष कॅस्टोर असं त्याचं नाव आहे, आणि वाशिम जिल्ह्यातील सर्वात उंच झाड अशी त्याची एक प्रसिद्धी आहे। केवळ वाशिम जिल्ह्यातच नव्हे तर 1999 पूर्वी ज्यावेळेस अकोला आणि वाशिम जिल्हा एकत्र होता त्या म्हणजे दोन्ही जिल्हे मिळून हे झाड सर्वात उंच होतं। तर अशा प्रकारे या झाडाचा जो व्यास आहे तुम्ही पाहू शकता, अगदी कितीतरी लांबवरनं या हे झाड तुम्हाला दिसतं। या झाडाची पानझड झालेली आहे, परंतु आता वसंतची चाहूल लागणार आहे म्हणून झाड भरणार आहे। आपल्यासोबत काही इथील परिसरातील नागरिक आहेत, काय नेमकी आख्यायिका आहे, काय नेमकी माहिती आहे आपण जाणून घेऊयात। मामा काय सांगाल नेमक्या झाडाबद्दल? परीघ जो आहे 31 फूट याचा परीघ आहे, आणि उंची तब्बल 127 फूट या झाडाची आहे। ज्यावेळेस वाशिम जिल्हा नव्हता आणि अकोला जिल्हा होता, त्यावेळेस वन खात्यामधून संपूर्ण पब्लिकमध्ये या झाडाचं नाव लौकिक होतं की अकोला जिल्ह्यामध्ये वणुजा गाव रिसोड तालुक्यामध्ये तर ह्या झाडाएवढं झाड कुठलं नव्हतं, आणि पवित्र झाड आणि चांगलं झाड म्हणून याचं शासनाकडे नोंद होती। हे झाड एकदम चांगलं आणि मोठं होतं, याच्यापेक्षा उंच झाड असतील, पण सजावट बनावट आणि घडवलं ते निसर्गाची एक कृपा म्हणून सुंदर झाड या गावामध्ये एक शोभून बोलवत दिसत। ओके, तर असं हे कॅस्टोर वृक्ष आहे, काही दिवसातच या झाडाला फुलं येतील आणि हे बहरेल। तर एकदा सर्वांनी नेमकी भेट द्यावी, नेमकं या झाडाला पाहावं। 127 फूट उंची आणि 31 फूट परीघ असलेले झाड वाशिम जिल्ह्यातील सर्वात उंच झाड म्हणून याची आख्यायिका आहे। धन्यवाद। पात्रा वत्सगुलमल आयु, आपली संस्कृती आपला वसा, लीडिंग जनरेशन।